मित्रांनो, उन्हाळा अतिशय कडक आहे, तरीसुद्धा आपण मोटरसायकली भरधाव धामतो आणि मग नजरघटी दुर्घटना घटी विजाभात घडतात. पहा असाच एक अपघात. कोणता अपघात आहे? विद्युत तारेने गळा चिरून दोघांचा मृत्यू. घटना आहे नाशिक. विजेच्या खांबाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात खांबाच्या तानाच्या तारेने गळा चिरल्याने पिंपळगाव बसवंत येथील दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपळगावच्या अंबिकानगर येथील अक्षय उर्फ खंडेराव रमेश लोखंडे वय 21 एकदम जवानी जोश आणि अविनाश देवीदास पटिंडे 22 हाही तसाच हे शुक्रवारी रात्री आपल्या मित्राच्या लग्नाचा कार्यक्रम आटोपून मित्राचं लग्न म्हटलं म्हणजे गुंडाळा काळा एक होते दिंडोरीच्या लोखंडेवाडी शिवारात भरधाव वेगाने वीज खांबाला ताण असलेल्या तारावर जाऊन दुचाकी आढळली. या तारेमुळे दोघांच्या गळ्याला जबर जखम झाल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. आता या ठिकाणी दोन तीन पार्ट आहेत. पहिला पार्ट म्हणजे अशी भरधाव गाडी पळवायला नको. दुसरं, रोडच्या कडेला जे खांब ताण असतात त्यांचं रोड सेंटरपासून योग्य अंतर नियमाप्रमाणे ठेवायला पाहिजे आणि केव्हाही टाळी एका हातानं वाजत नाही म्हणून दोन्ही बाजूंनी दक्षता घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, 84 युनिटनं एकदाच मानवदेह भेटतो आणि असा तो वाया घालवायला नको. असो, जास्त बोलत नाही, बट बी केअरफुल दोन गोष्टीमध्ये. भरधाव कोणती गोष्ट करू नका आणि वीज नेटवर्क नेहमी रोडपासून सुरक्षित अंतरावर नियमाप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी आहे का मला माहीत नाही, तपासून घ्यावं, पण रोड सेंटरपासून योग्य क्लिअरन्सेस ठेवणं गरजेचं आहे. असो, थँक्यू मार्शल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEB अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. थँक्यू.